अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे प्रमुख श्याम चैतन्य महाराज यांचा वाढदिवस त्यांच्या अनुयायांच्या वतीने आज विविध धार्मिक आणि समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला। श्याम चैतन्य महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे आणि बिस्किट वाटप त्यांच्या अनुयायांच्या वतीने आज करण्यात आले। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह श्याम चैतन्य महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जामनेरमधील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत। आज गुरुदेव सेवा आश्रम चे संस्थापक अध्यक्ष श्री श्याम चैतन्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी फळं वाटप तसंच बिस्किटांचे वाटप हे करण्यात आलेले। सर्वप्रथम आपल्यासोबत इथे गुरुदेव उपस्थित आहेत, आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देणार आहे। गुरुदेव, आमच्या संपूर्ण जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या टीमकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद मिनल, तुमच्या ह्या जेबीएन टीमला मी खूप खूप धन्यवाद देतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त माझी गुरुदेव सेवाश्रमची पूर्ण टीम आणि माझे सगळे माझ्यावर प्रेम करणारी माझी सगळी कंपनी आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये फळवाटपचं एक छोटंसं कार्यक्रम केलं आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या पूर्ण टीमने जे मला मदत दिली त्याबद्दल मी हृदयापासून त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो। आमचे परमपूज्य आदरणीय जय श्रीकृष्ण बाबाजी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीच ते काही ना काही सेवाश्रमाकडनं चांगला प्रोग्राम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि बाबाजी जामनेर तालुक्याला असे लाभलेले आहेत की जर आपण कधीतरी काश्मीरमध्ये गेलो आणि एखाद्याचं सुंदर सफरचंदाचं जर झाड पाहिलं तर त्याला तोडायची इच्छा होत नाही, पण पाहिल्यानंतर एकदम वेगळाच आनंद मिळतो। तसं बाबाजींचं हे आश्रम आणि बाबाजींचे आशीर्वाद जामनेर तालुक्याला लाभलेले आहेत आणि मी परमेश्वराला प्रार्थना करतो की बाबाजींच्या हातून या गुरुदेव सेवाश्रमाकडून जामनेर तालुक्याचं खूप काही चांगलं भलं हो ही प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जय श्रीकृष्ण। गुरुदेव सेवा आश्रम तर्फे आज बाबाजींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयामध्ये फळवाटप तसेच बिस्किट पुडे वाटप आज करण्यात आलं। त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून मागच्या वर्षी आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम घेतला होता, यावर्षी वेगळं काही म्हणून यावर्षी रुग्णांना फळवाटप केलेलं आहे आणि याच्यातूनच ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टकडून जोपासला जातो आहे। बाबाजींना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी भरभराटी यावो आणि माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा।
तर आपण पाहिलं सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी परमपूज्य श्री श्याम चैतन्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटपाचे तसंच बिस्किट वाटपाचा कार्यक्रम हा नुकताच पार पडलेला आहे. आणि दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी समाजासाठी आपण देणं लागतो या हेतूने काही ना काही कार्यक्रम ते राबवत असतात. आणि या प्रसंगी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे सर्व अनुयायांनी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाही दिलेल्या आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.